बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित एक कादंबरी, बहादूरवाडीचा पाटील. प्रकरण दुसरे. पुरणपोळीचं जेवण करते या बघा, आज लवकर या जेवायला. हौसाची आई स्वयंपाकघरातून आपल्या दाल्याला म्हणाली. पुरणपोळी? जयसिंग जाता जाता अंगणात थांबला. होय का? पण आज काय? काय नाही, सहज. तसं कसं, काहीतरी असलंच पाहिजे. जयसिंगानं आपल्या पांढऱ्या टोपीची कोट जरा नीट केली आणि पुन्हा आपल्या बायकोकडं गोदाकडं पाहिलं. आवं, आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आज, इसारला वई. मग असं सांग की. बरोबर, आज लवकर दुकान बंद करून येतो, तवर तुम्ही पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करून ठेवा. वय, गरम गरम खायला या, आता पुरण शिजलंयच. कणिक तिंबलीने आमटी केली की झालं, तळायला काय लय उशीर लागत नाही. जरा कांदा भजी केलं की झालंच. हौसा कुठं आहे? ती काय सोप्यात बुंडुकल्यानं खेळती या स्वयंपाक पाणी. बरोबर, खेळू दे मग. आज जरा मालाचा उठाव जास्त होणार आहे. कवटे माळांचं एक मोठं गिराई खाय, त्यांना त्यांच्या जत्रेला उडवायच्या दारूची पोती पाहिजे. बरं बरं. घरापासून दुकान लांब होतं. सांगलीच्या अलीकडे कृष्णेच्या पुलाजवळ सांगलवाडी उन्हात तळपत होती. तिथं जयसिंगाचं दुकान एका ऐसपै जाग्यात होतं. भरपूर विक्री होई. दारूगोळ्याचं दुकान होतं. शिवाय औट आपट बार, तोटे फटाके वगैरे दिवाळीचं साहित्य विक्रीला असे. इतर लहान लहान मुलांना त्यांच्यातून माल नेत. फार मोठं दुकान होतं ते दारूगोळ्याचं. जोरात दुकान चाललं होतं. कवटे महाळंगचं गिराईक येऊन गेलं. 10,000-1,000 माल घेतला त्यांनी. आता दुपार होत आली होती. 12 केव्हाच वाजून गेलं होतं. आता बायको आपली वाट पाहत असेल म्हणून जयसिंगरावांनी गड्यांना दुकान बंद करायला सांगायला आत गेले. आणि तेवढ्यात धाडकन आवाज आला, मोठा स्फोट झाला आणि जयसिंगरावांना काही कळायच्या आतच ते आणि त्यांचे गडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सगळी सांगलवाडी तिकडं पळत सुटली. दुकान विजवू लागली, नदीवर कळशा पळाल्या. माणसांनी माळ केली आणि ती माणसं पाणी शिंपू लागली. अग्निशामकही तेवढ्यात आलं. फक्त दारूगोळ्याचंच ते दुकान असल्यानं आग आटोक्यात आलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राखेत 4-5 हाडांचे सांगाडे सापडले. त्यांच्या एकूण आकृतीवरून कुणाचा सांगाडा कोणता हे माणसाने ओळखलं. जयसिंगरावांचा हाडाचा सांगाडा ओनवा झाला तसाच सापडला. सगळी सांगलवाडी हळहळली. जयसिंगरावची बायको गोधा आता आपल्या माहेरी बहादूरवाडीला येऊन राहिली होती. येत्यानं तिनं आपल्या घराला भलं मोठं कुलूप लावलं होतं. सगळी सांगलवाडी मात्र तिच्या घरातल्या पैशा अडक्यावर व सोन्याच्या गठुळ्यावर टपली होती. जयसिंगरावांनी दुकानाच्या व्यवसायात खूप कमाई केली होती. 100-150 तोळ्यांचं दागिनंच त्यांच्या घरात होतं आणि ते गाठोडं त्याने आपल्या घरातल्या कपाडात ठेवलं होतं. अतीव दुःखामुळं गोदाला काही सुचलंच नव्हतं. ती तशीच माहेरला सुटली होती. भावानं आणलेल्या बैलगाडी ती मुकाट्यानं पूरला घेऊन बसली आणि डोळं टिपी ती आपल्या माहेरला निघून गेली. सगळी सांगलवाडी तिच्या पैशावर टपली होती. खोताच्या वाड्यापुढं गाड्या उभ्या राहिल्या. पहाट होत होती. एवढ्या पहाटेच्या गाड्या कुणाच्या आल्या म्हणून खोत झोपेतून खडबडून उठला. त्यानं वाड्याचा दरवाजा उघडला. डोळं चोळत तो पाहू लागला. पूर्वेला हळूहळू प्रकाशत होतं. वाडीत कोंबडं ओरडत होतं. आडाचं रहाट कुरकुरत होतं. खोतानं 2 बैलगाड्या बघितल्या. त्याबरोबर त्याच्या दरवाजा पुढंच त्या उभ्या राहिल्या होत्या. हातात उंच भाला घेतलेले धिप्पाड शरीराचे पांढऱ्या शिप्पूर कपडातले गोविंद पाटील त्यानं ओळखले. कोण? पाटील? खोतानं निहाळून पाहिलं. वाय, गोविंद पाटलांचा जाडा भरडा आवाज ऐकून त्याची खात्री झाली. त्या आवाजातली जरब त्याच्या परिचयाची होती.
गाड्या कशाच्या? खोताला काही कळे ना म्हणून त्यानं विचारलं. सामानाच्या, गोविंद पडला तर अगदी थोडक्यात बोलत होते. ते आता एका अतिशय कठीण प्रसंगातून वाचून आपल्या वाडीत सुखरूप पोचले होते. कसलं सामान? खोत, तुझ्या भानीचं, सांगलवाडीतलं. कोण आणाय गेलं होत? आम्हीच. पाटील तुम्ही? वय. अव ती सांगलवाडीची माणसं लई बिरकी आहेत. सगळी टगे कंपनी आहे तिथं. सांगली जिल्हा त्या वाडीचं नाव काढत नाही. आणि तुम्ही कशाला गेला तिकडं? आले का? वय, मरत होतो मी तिथं तुझ्या भणीच्या इस्टेटीच्या पायात. शेंडाच्या झुडप्यात पडलो तिथं, काटे अंगावर पडल्या. मी मेलो म्हणून सगळी परत फिरली. तासा दोन तासानं जसं संध्याकाळचं गार वारा अंगाला लागलं तसा शुद्धीवर आलो. आणि मग बिहाया पळत आलो आणि गाड्या गाठल्या मी. तसं नव्हं, पण कशाला जीव धोक्यात घातला असा? तर एवढी मोठी इस्टेट आपल्या गावच्या भणीची सोडतूस का वाऱ्यावर? आणि गोविंद पाटलाने मग कोटाच्या खिशातील विडी बंडल काढला. एक विडी शिलगावून त्याने बंडल खिशात टाकला. काड्याच्या पेटीतली एक काडी काढून फर्रकन ओढली आणि विडीचा एक झुरका ओढला. तोंडातून धूर सोडीतच ते म्हणाले, तो पान मारामारी केली आम्ही तिथं. आणि कोण होतं तुमच्या जोडीला? रामा धुमके, महादू कोळी, बेनाडे, भोयटे, देसावळे. इतकी? वय, अरे सगळी सांगलवाडी चालून आली आमच्यावर. मग चला चला पुढे, या कुणाला यायचं दे. अशी मी आरोळी ठोकल्यावर निम्मी सांगलवाडी ते आवाजानं गाराडली. तरी त्यातनं त्यांच्यातला एक माणूस म्हटलाच, अरे त्यो भाद्रवाडीचा गोयंत पाटील हाय, त्याच्या नादाला लागू नका, फुकट मरशीला. बरं मग, तुझ्या भनीनं तिथल्या घराच्या किल्ल्या दिल्या होत्या माझ्याजवळ. मी आपल्या माणसांनी जोरात आवाज काढून म्हटलं, काढा रे कुलूप उघडादार, सामान बाहेर काढून गाड्या भरा. सगळं सामान भरून आणलं, दागिनं फागिनं पाक आणलं, नोटांची बंडलं आणली. मग मी भाला घेऊन उभा राहिलो. माधुकुळी माझ्या पाठीशी फरशी कुराड घेऊन उभा होताच आमचं हे तंड गडी बघून ती माणसं मागं पाय वाढायला लागली. तसं आम्हाला अवसान चढलं. तरी बाजाबाजी जरा झालीच. बरं मग, तुझ्या बहिणीची सगळी भावकी काट्याकुराडी घेऊन आमच्यावर चाल करून आली होती. आणि त्यांच्या मागे सगळी सांगलवाडी उभी होती. पण पुढं कोण आली नाहीत. कोणाच्यात न्याट असेल तर त्यांना पुढं या अशी मी आरोळीच ठोकली. आणि त्यांचं निम्मं अवसान तिथंच गाठलं. बरं पुढं? तवर आपल्या माणसाने दारं धडाधडा ओढून गाड्या भरल्या सुद्धा. हे बरं, आता ह्याचं काय करायचं? कशाचं? ह्या सामानाचं, सोन्याचं, पैशाचं. तुझ्या भणीचं आहे सगळं, तुझ्या घरात ठेवायचं. पाटीली, खोतानं हाक मारली. का र? मार तुम्ही खाल्ला, धाडस तुम्ही केलं, आणि मालक मी हुवई. नगे नगे माझ्या घरात त्याला संरक्षण मिळायचं नाही. गाव सगळं लुटून नेईल. हे तुमच्या घरातच ठेवा, तुम्हालाच घ्या, मला नग. अरे अरे तसं कसं? तसंच. असं म्हणून खोतानं दरवाजा धाडकन बंद केला. ए चला रे पाटलांच्या वाड्यावर, महादुकुळी गाडीवानांना म्हणाला. कुंडलवाडी एक छोटंसं गाव, वारणेच्या काठावर वसलेलं. वारणेच्या काठची मळी म्हणजे कसदार जमीन. हिरव्या कंच पिकाणी परिसर डुलत असे. वारणेचं पाणी संतपणे वाहत असे. तिथं त्या गावात बागड्याचीही काही घरं होती. ते मुस्लिम होते, कधी कधी अस्वल पाळण्याचा धंदा करीत, पण फारसा नाही. त्यांचे पूर्वज तो धंदा करीत असत अस्वलाच्या खेळाचा. पण नंतर ते मासे पकडायची जाळी विणू लागले, मासे पकडू लागले.
सगळं गाव त्यांच्याकडून मोठे मोठे मासे घेऊ लागले. वारणेच्या डोहातले मासे फारच चवदार असत. कदंबंधू सकाळी सकाळी दिवस उगवतानाच बागड्यांना जाऊन तमात घेत. ए मासा आहेत का? नाहीत. कवासं मिळतील? दादा तुम्हाला कवासं पाहिजेत? लवकर मासा घरात आणून दे चांगला मोठा. बहादूरवाडीच्या भणीकडे जाणार आहे मी मासा घेऊन. बरं बरं. बागडी लगेच उठे, आपली जाळी घे. आत्ता इतक्यात येतो मासा गावला की. बरोबर सकाळी 9 वाजताच बागडी मोठा मासा घेऊन ये. गणुकदम लगेच मासा घेऊन हातात कुराड घेऊन वाऱ्यासारखा सुटे आपल्या भणीकडे चालत, कधी दौडत. 10:30 गणुकदम गोविंद पाटलांच्या वाड्यात शिरे, थेट सैप्पा घरात. अक्का, तो हाक मारे. रानूबाई स्वयंपाकघरातून उठून आनंदानं सामोरी जाई. अरे तू कवासा आलास? आत्ताच की. त्यांची गाठ तरी घेतलीस काय? दिसलो त्यांना बैठकीवर बसल्यात, चिक्कार माणसं आहेत. घुसलो आत तसाच. बरं, इतक्या एरवाळी का आलास? अग काय नाही, मासा घेऊन आलोय. म्हटलं दाजी जेवायच्या आधी घरात पोचावं, पोरं बी खातील. आटीप, तुला चिरून देतो, मासा धुयाला घे काहीतरी. तासाभरातच मासा शिजल्याचा खमंग मसालेदार वास सबंद वाड्यात दरवळू लागला. बैठकीतल्या माणसांच्या तोंडाला पाणी सुटलं. भाऊ बहिणीला मदत करीत होता. मग त्याचे भाचे दंगा करीत घरात येत. मासा मासा. तिकट जाळ तवंगात माशाची फोडं पवत होती आणि राणूबाई गडबडनं भाकरीला बसली. भाकरीला बसता बसता ती पुरीनं म्हणाली, ए पुरीनो, या ग इकडं, दादानं मासा आणलाय माझ्या हाताखाली, द्या काय काय. राणूबाईची मुलगी द्रौपदी गरीब होती आणि वयानं मोठी. ती लगेच स्वयंपाकघरात घुसे. भागू जरा कडक, ती आईचं कधी ऐकायची कधी नाही. ती सगळ्यांना दम देई. गोविंद पाटलांना तिचं हे वागणं कौतुकाचं वाटे. बापाच्या हातावर हात मारणारी पोरगी निपजली म्हणून गोविंद पाटील खुश असत. आत्ता पोरांनो कुणी बाहेर जाऊ नका बरं का? राणूबाईनं पोरांना सांगितलं. गोविंद पाटलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर खूप काही मिळवलं होतं. लहानपणापासून कष्टही तेवढंच गेलं होतं. कधी कधी ते आपल्या धाकल्या लेकीला सांगत, अग भागू आम्ही बरं का? वारणाच्या पड्याल पूर पोहून जायचं, पलीकडं आमच्या मळीतला शेवऱ्याचा बिंडा काढायचा, मग तो अलीकडे येताना वारणाच्या पुरात टाकायचा. एक लांबडी काठी घेऊन पाण्यात उडी मारायची आणि बिंडा त्या काठीनं ढकलत ढकलत आड्याला यायचं. अलीकडच्या काठावर आल्यावर तो बिंडा वर काढायचा, नीट ठेवायचा, मग वारणं झकास डुबक्या मारायच्या. आंघोळ झाली की कापडं चक्क धुवायची, तिथल्या हिरव्या गार गवतावर वाळत टाकायची, तवर आईनं दिलेली भाकरी सोडायची, आंबाड्याच्या भाजीच्या गोळ्यावर भाकरी खायच्या, 3-4 भाकरी मी आणायचा, शेवऱ्याचा बिंडा काढून आणि वारणीत बक्कळ पवून भूक खरपूस लागलेली असायची, 3-4 भाकरी मी आणायचाच. वारणाचं निवाळ संख पाणी वंजळणं ढसाढसा प्यायचा आणि खमंग वाळलेली कापडं अंगात घालून बिंडा उचलून गावाकडे सुटायचा. गावाकडे जनावरही भुक्यावली असतील म्हणून झपाझप चालायचा. त्यांना आपल्या आईची आठवण व्हायची आणि ते आपल्या लेकीला विचारायचे, माझी आई तू बघितली होतीस काय? आपल्या लेकीनं आपली आई बघितली नव्हती हे त्यांना माहीत असूनही ते तिला असा प्रश्न विचारायचे. आईच्या आठवणनं गोविंद पाटील सदगदित व्हायचे आणि पुन्हा आपल्या लेकीला विचारायचे, माझी आई तू बघितली होतीस का? परकरातली भागू म्हणायची, नाही. हे बाप लेकीचं संवाद विशेषतः त्यांचे पाय तुडवताना होत. ते आपल्या लेकीला पाय तुडवाय पाठ तुडवाय सांगत. मग भागू पाय तुडवायची, कधी कधी हातात टेकायला काठी घेऊन पाय तुडवायची. वडिलांचं पाय तुडवून तुडवून ती अगदी कंटाळून जायची. वडील कधी बास म्हणतायत त्याची वाट पाहायची.
वडील कधी बास म्हणायचेच नाहीत. मग वडिलांची झोप लागली आहे असं वाटून बंद करायची आणि वडील हसत हसत म्हणायचे, हे कंटाळा आला भाई. कधी कधी ते आपल्या लेकीला असं आवाजावं बोलवायचे आणि ती वाड्याच्या बाहेर खेळायला पळायची. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.